बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असं नेहमी म्हटलं जातं. बदाम खाल्ल्याने फक्त स्मरणशक्तीलाच नाही तर अजून अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम स्मरणशक्ती दृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात. बदामाचं नियमित सेवन केल्याने त्याचे बरेच फायदे होतात. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी आकांक्षा तुम्हाला बदामाचे आरोग्याला काय फायदे होतात ते सांगणार आहे. अतिरिक्त भूक ठेवते नियंत्रणात. कधी कधी काहींना विनाकारण नको त्या वेळी नको ते खाण्याची सवय असते. मग तुम्ही कितीही डायट करत असला तरीही भूक नियंत्रणात राहत नाही. जर तुम्हाला अशी अतिरिक्त भूक लागत असेल तर तुम्ही मधल्या आणि चुकीच्या भूकेच्या वेळी बदाम खाल्ले तर तुमची भूक नियंत्रणात राहील. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा तुम्हाला यामधून मिळू शकेल. रक्तदाब ठेवते नियंत्रणात. तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर मग तुम्ही बदाम खायलाच हवे. बदामामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. बदामामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई, त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. कॅन्सरला ठेवते दूर. कॅन्सरशी दोन हात करण्याची ताकदही बदाम मध्ये असते. बदाम मधील अँटी ऑक्सिडंट आजारांना दूर ठेवतात. त्यापैकीच एक मोठा आणि भयंकर आजार म्हणजे कॅन्सर. बदामाच्या नित्य सेवनामुळे तुम्ही कॅन्सरला दूर सारता, त्यामुळे तुम्ही बदाम नक्की खायला हवे. साखर ठेवते नियंत्रणात. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही देखील बदामचे अगदी खास करून सेवन करू शकता. कारण बदामामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्हाला भविष्यात मधुमेहाचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अगदी आरामात तुमच्या आहारात बदामाचा समावेश करायला हवा. हृदय विकार ठेवते नियंत्रणात. हृदय विकार असणाऱ्यांनी तर बदाम खायलाच हवे. तुमच्या आरोग्यासाठी बदाम हे उत्तम आहे. तुमच्या शरीरासाठी अनावश्यक असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे बदामाचं सेवन हे आवश्यक असतं. स्मरणशक्ती. तुम्ही अनेकांना हे बोलताना नक्कीच ऐकलं असेल की बुद्धी वाढवण्यासाठी बदाम खा. ते अगदी खरंय. तुमच्या मेंदूला रिलॅक्स करण्याचं काम करते. त्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते. तुम्हाला गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. त्यामुळे लहान मुलांना बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. वजन ठेवते नियंत्रणात. तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही आवर्जून बदाम खायलाच हवे. कारण बदामामुळे तुमची अतिरिक्त भूक नियंत्रणात राहते. शिवाय अशा भूकेच्या वेळी तुम्ही बदाम खाल्ल्यानंतर चुकीच्या वेळी शरीरात जाणारे चुकीचे फॅट जात नाही, त्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पोषक तत्वांनी भरपूर. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्यूट्रिएंट्स म्हणजेच पोषक तत्वे तुम्हाला बदाम मध्ये मिळू शकतात. तुम्हाला पोषक आहार घेणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता. त्यामुळे तुमचा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वे तुम्हाला मिळू शकतील. बऱ्याच वेळा आपल्याला अनेक डॉक्टर सल्ला देतात की बदाम हे भिजवून खावे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, बदाम भिजवूनच का खायचे असतात? कोरड्या बदामपेक्षा भिजवलेले बदाम आरोग्यासाठी जास्त पोषक असतात. त्यामुळे शरीराला अनेक पोषक घटकांचा उपयोग होण्यास मदत होते. भिजवलेले बदाम कधी सालीसकट खाऊ नये. भिजवलेल्या बदामाची साल काढून त्याचं सेवन करावे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.